माहूर येथील जरंगे पाटलांच्या सभेदरम्यान मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने. ओबीसी कार्यकर्त्यांनी गोमूत्र टाकून शुद्धीकरण केलं तर मराठा आंदोलकांनी दुग्धाभिषेक करत या कृतीचा निषेध केला. माहूर येथे मनोज जरंगे पाटलांची सभा संपल्यानंतर मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते एकमेकांना समोरासमोर भेटले आहेत. मनोज जरंगे पाटलांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ओबीसी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना काळे झेंडे दाखवता आले नाहीत. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सभा संपल्यानंतर सोडून दिले होते. मात्र त्यानंतर ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गोमूत्र टाकून त्या मार्गाचे शुद्धीकरण केलं. मात्र ही बाब मराठा कार्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि मराठा कार्यकर्त्यांनी देखील या कृतीचा निषेध म्हणून दुग्धाभिषेक केला. या प्रकारादरम्यान मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत समोरासमोर आले. एबी न्यूज मराठीसाठी नांदेडहून प्रतिनिधी राजू दराडे. काय करणार झाला दादा? आज महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते, मराठा आरक्षणाचा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील हे माहूर नगरीमध्ये आई रेणुकाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते. त्यांचा आज माहूर शहरामध्ये नागरी सत्कार होता आणि समाज प्रबोधनासाठी, मराठा समाजाच्या प्रबोधनासाठी ते इथं आले होते. तर येथील माहूर समाजातील त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर जे माहूरच्या बाहेर गेल्यानंतर इथल्या काही समाजकंटकांनी ते गेल्यानंतर रोडचं शुद्धीकरण करून घेतलं. हा रोड अपवित्र झाला म्हणे त्याला गोमूत्राने धुऊन काढलं. तर त्याचा निषेधार्थ आम्ही पुरोगामी विचाराच्या चळवळीतले लोक आहोत. आम्ही या फुले शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे लोक आहोत. तर त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही मनोज जरंगे दादाच्या समर्थनार्थ या रोडवर दुग्धाभिषेक केलेला आहे. कारण आमची मागणी ही रास्ता आहे, आमची मागणी ही आमच्या मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आहे. तर त्यामुळं आम्ही आमचा लढा लढत आहोत लोकशाही पद्धतीनं, उपोषणानं. आम्ही कुठल्याही समाजात, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. आमचे नेते मनोजदादा जरंगे आले होते, त्यांनी कुठल्याही नेत्यावर अपशब्द बोलला नाही, कुठल्याही समाजाबद्दल अपशब्द बोलला नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आमचा समाज हा आज मागासलेला आहे, आज आमच्या समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि आम्हाला आरक्षण द्या, एवढंच त्यांनी बोलले. पण या इथल्या काही राजकीय लोकांना, समाजकंटक लोकांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे. इथं आपला आम्ही कुठेतरी ओबीसीचे नेते आहोत, आम्हाला ओबीसी समाजाचं भलं करायचं आहे. असे चार दोन चिल्लर चाललर राजकीय नेत्यांनी आपली राजकीय बोळी भाजण्यासाठी इथं हा नंगानाच केला. त्या नंगानाचला आमचा विरोध, म्हणून आम्ही रोडचा दुग्धाभिषेक केला. आणि एवढंच बोलतो आणि दोन शब्द आरक्षण, मराठा आरक्षणाचे जारंगे पाटील माहूर येथे आले होते, त्यांना माहूर येथे येण्यासाठी रोखण्यासाठी ओबीसी संघटना सगळ्या आक्रमक होऊन एकजूट होऊन एकत्र झाल्या होत्या. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले होते. आत्ता आम्हाला त्या ठिकाणी सुटका केली. आम्ही या ठिकाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी जारंगे ज्या रोडनं गेले होते त्या रोडचं आम्ही गोमित्र टाकून शुद्धीकरण करून टाकलेलं आहे. आणि आमचा या मराठा समाजाला विरोध नव्हता आरक्षणाला, परंतु ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास आमचा प्रखर विरोध आहे. आणि जारंगे पाटील जो ओबीसी नेत्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकत आहे त्यांनासुद्धा आमचा विरोध आहे. जारंगे पाटील ज्या ज्या मतदारसंघात जातो त्या त्या मतदारसंघात एवढे मराठा तेवढे मराठा म्हणतो. खरंच जर एवढे मराठा आहे त्या जारंगे पाटलाने त्या आंबडमध्ये उभं राहावं आणि निवडून यावं. त्या ठिकाणी किती मराठा आहे त्याचं डिपॉर्ट वाचते का की नाही वाचत हे सगळं स्पष्ट होईल. त्यामुळे त्यांनी पहिले निवडणूक लढवावी, ते आंबडमधूनच लढवावी आणि डिपॉझिट वाचून दाखवावं, त्यानंतर त्यांनी आरक्षणावर बोलावं. आरक्षणाचा कुठलाही ज्ञान नाही. 34 असलेला माणूस हा केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमच्या नेत्यांना बोलतो आणि त्यांचं TRP हा आमच्या नेत्याला बोलण्याशिवाय TRP वाढत नाही, त्याला कोणी कुठेही विचारत नाही, त्यामुळे तो आमच्या नेत्यावर बोलतो.